पावसारे धो धो पडलास, पावसारे धो धो पडलास, तू पडला नाहीस आमच्यावर उडलास. मुंबईचा पाऊस पडला रे पडला की निब्बा निब्बी गुमजम गुमजम करायला मरीनला. गुमजम गुमजम माहितीये काय? यांची जवानी फुकट सर, जवानी फुकट. तर बा देवा महाराजा, आज मी इथं काय स्टँडअप कॉमेडी करणार आहे. तर माझ्या आधी ज्यांनी स्टँडअप कॉमेडी केली नाही की माझ्यानंतर जे स्टँडअप कॉमेडी करणार आहेत त्यांचे पंच व्हावून जाऊ दे रे महाराजा. आणि माझे पंच तरंगू दे रे महाराजा. हा माझा भाव आहे कोकणातला सर, बघितलं. तर आज मी सकाळी जेव्हा इकडे यायला निघालो तर तेव्हा मला हवामान खात्याचा मेसेज आला की आज मुंबईत मुसळधार पाऊस पडणार आहे, तुम्ही बाहेर पडू नका. तर मी आज बिना छत्रीचा आलो आहे. याचं सगळं श्रेय माझे गुरु डॉक्टर अभिजित विचुकले सर यांच्या कॉन्फिडन्सला मी वंदन करून माझी स्टँडअप कॉमेडी चालू करतो. तर नमस्कार, माझं नाव पावसाने झोडपलेला कॉमेडियन निकेत. बॉलिवूडवाल्यांना सत्यनाश केला आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे मुंबईचा पाऊस एवढा काय रोमॅन्टिक रंगवला आहे. अरे ह्यांना खरा पाऊस नाही माहिती आहे. म्हणजे शाहरुख खानच्या फिल्ममध्ये पाऊस असेल, नागराज मंजू यांचा कुठला पावसाचा निबंध, नको निबंध पुण्यात, पावसात मुंबईत पाऊस. हां कळला कळला, निबंध पुण्यातच. हा तर ना, मोहब्बत बरसा देना तू सावन आया है, असली गाणी लावून म्हणजे पाऊस हे करतात, म्हणजे आपल्या दाखवतात असा पाऊस. पण ह्यानं चाळीतला पाऊस काय सांगणार हो. कूस बदलली की मोहब्बत बरसा देना तू भावन सोया है, बहीण सोया है, अरे मेरा सावन कुठा आहे. खोली एवढीशी त्याच्या दी अशी सगळी अवस्था. बाजूला बघितली तर सावन. अरे म्हणजे मला प्रश्न पडतो, हे बॉलिवूडवाले हा रोमॅन्टिक पाऊस दाखवतात तरी कशाला? अरे हा पावसाला शिव्या नाही दिल तर काय कराल हो. आणि एवढं सगळं झाल्यावर तुम्हाला सांगतो सर, एवढं सगळं झाल्यावर आता BMCच्या टॉयलेटमध्ये जायला लागतं. चाळीतली जिंदगी माहिती आहे तुम्हाला, छत्री घेऊन टॉयलेटपर्यंत जातो खरा, पण छत्री बाहेर ठेवता येत नाही, आत नेता येत नाही. आहे की नाही सांगा, चाळीत कोणकोण राहतं? अरे चाळीत कोणकोण राहतं? आहे की नाही अशी अवस्था? म्हणजे बाहेर ठेवली तर चोरायची भीती, आत नेली तर का खोली होते अशी ठेवून. मुंबईच्या पावसाची महती ख्याती पार साता समुद्र पार. का सांगतो सर माहिती आहे काय? हे मी प्रत्यक्ष बघितलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, टायटॅनिक बुडण्याचा सीन कुठं झाला आहे? हिंद माताला. अरे टायटॅनिक बुडण्याचा सीन कुठं केला आहे? अरे नाही काय, तरी खोटं वाटतं. मी मुलचा कोकणचा आहे त्यामुळे मुंबईच्या पावसाचं कौतुक तुम्ही मला काय सांगू नका. आणि मला सांगा आमच्या कोकणातला पाऊस म्हणजे काय? मोठ्या मोठ्या माणसांनी कविता केली आहेत. अरे काय कविता केल्या आहेत? श्रावण माशी हर्ष माणसी हिरवळ दाटे चोईकडे, बघा काय हिरवळ आहे मग. पण मुंबईतल्या पावसावर कोणी गाणं केलं आहे? आम्ही केलं आहे माहिती आहे का? ऐकायचं आहे, ऐकायचं आहे. विजोटवाणीवाल्यांनी अजिबात आक्षेप घेऊ नका, कारण त्यांनी मला जेव्हा मेसेज केला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की कवितेसाठी वेगळं ओपन माईक ठेवणार आहोत. अरे हो, पण हे गाणं माझ्या स्क्रिप्टची गरज आहे. पावसारे धो धो पडलास, पावसारे धो धो पडलास, तू पडला नाहीस आमच्यावर उडलास. अरे हो, मुंबईत पाऊस पडतच नाही, मुंबईत पाऊस उडतो. अरे अरे गावाला पाऊस पडला ना की मी अशी मान खाली घालतो, मातीचा वास घेतो. अरे मुंबईत मान खाली घातली की पडला पाऊस उडला पाऊस, पडला पाऊस उडला पाऊस. अरे हसायची गोष्ट नाही आहे, मुंबईत माती शिल्लक नाही आहे, सगळीकडे कॉन्क्रीट. मुंबईचा पाऊस पडला रे पडला की निब्बा निब्बी गुमजम गुमजम करायला मरीनला. गुमजम गुमजम माहिती आहे काय? यांची जवानी फुकट सर, जवानी फुकट. अरे गुमजम गुमजम नाही माहिती, जाऊ दे. आणि आमच्यासारखे लग्न झालेले चाळीच्या पत्र्यावर कागद टाकायला कागद. अरे हो खरंच अशी तर वस्ते आमची. आणि या मुंबईच्या पावसात आहे ना लहान पोरं होड्या सोडतात आणि जवान पोरं, जाऊ दे मी उगाच बोलायचो नाही, हे मला डिबार करायचे.
काय सांगू तुम्हाला. आणि ना म्हणजे मला अगदी शाळेपासून माझ्यात बरीच मस्ती होती. आणि पावसाळ्यात मला शाळेत जायला आवडायचं नाही. म्हणजे माझ्या घरी शेती, आई बाबांना अंगर धरायला जायचे, शेतात जायचे, मला जाम ते आवडायचं धंदे. मग मी सरांना काय सांगायचो, सर आज माझी चड्डी वाळली नाही, मी येणार नाही कॉलेजला, शाळेत येणार नाही, असं चालायचं. आणि लहान होतो, समजून जायचं सगळं की हे नाही चालणार, ते नाही चालणार. पण ही सवय घाणेरडी लागली होती मला. मुंबईत आलो, मुंबईत ऑफिसला कामाला लागलो, मग बॉसला मेसेज करायचो, सर आज चड्डी वाळली नाही, मी येणार नाही ऑफिसला, सर आज चड्डी वाळली नाही. अरे किती दिवस गेले, किती पावसाळे मी असेच करतोय, सर आज चड्डी वाळली नाही, येणार नाही ऑफिसला. आणि माझं नशीब एवढं चांगलं आहे ना की ते सगळं चांगलं होऊन जातं की नाही काय करत. पण आहे ना, एक दिवस सरांनी मला बोलवलं, म्हणजे इथे जॉबला कोण कोण आहेत, हां जॉबला कोण कोण आहेत, म्हणजे थिएटर करणारे रिकाम धंदे करायला तुम्हाला वेळ नाही, पोट भरावं लागतं. जॉब सर तुम्ही कधी जॉब केला आहे, केला असणार म्हणजे काय, तर जॉबला आहे ना, म्हणजे मला बोलवलं. आणि तुम्हाला सगळ्या जॉब करणाऱ्यांना ना दिवाळी बोनस मिळत असेल ना, दिवाळी बोनस मिळत असेल ना. मला जॉबला बोलवलं सरांनी, माझ्या सगळ्या कलिगना उभं केलं आणि मला पावसाळी बोनस दिला आहे 12 चड्ड्या. मला सरांनी 12 चड्ड्या दिल्या, दिवाळी बोनस, जा याच्यापुढे रोज येत जा ऑफिसला. आणि मग तेव्हापासून ठरवलं की बाबा आपल्याला रोज ऑफिसला जावं लागणार. आणि तेव्हापासून म्हटलं जाऊया ऑफिसला. तर निघालो, छत्री घेतली, पाऊस आहसा भदाभदा, छत्री घेऊन चाललो आहे. बस आली, छत्री बंद केली आणि अशी धरली. म्हटलं फार काय होईल, पॅन्ट भिजेल, है ना, छत्री अशी तर पॅन्ट भिजेल. तर ही बसमध्ये एवढी सगळी गर्दी, तर एक माणूस रेनकोट घालून बसमध्ये चढला आणि असा सगळ्यांना भिजवून गेला. आणि जाताना रेनकोट सुकवून गेला. म्हणजे कशी कशी माणसं असतात तुम्हाला काय सांगू मी आता. म्हणजे पावसात बऱ्याच जणांनी कविता केल्या, म्हणजे अगदी एक मोठी कविता आहे की ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. म्हणजे ते उन्हाळ्यात लिहू शकले असते, हिवाळ्यात लिहू शकले असते, म्हणजे ओळखलत का सर मला हिवाळ्यात आला कोणी, पावसाळ्यात उन्हाळ्यात आला कोणी. पण त्यांनी पावसाळ्यात लिहिलं. आणि शेवटी काय लिहिलं, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. प्राच्य कवी काय लिहितील, हां हातात छत्री घेऊन फक्त चढ म्हणा. अरे हसताय काय, घाटकोपरला लोकलवरून कल्याणला जायचं नाही काय. आणि ना तुम्हाला खरं सांगतो, मी इकडे येणार नव्हतो, कारण हा माझा स्टँडअप कॉमेडीचा दुसरा प्रयत्न आहे. म्हटलं गंडलं बिंडलं तर करायचं काय, पण मी का आलो तुम्हाला सांगतो. माझ्या गर्लफ्रेंडने आहे ना, म्हटलं पाऊस येते, तो फुलाफुलांचे ड्रेस घेतले, तर त्याच्यावर मॅचिंग म्हणून फुलाफुलांचे आहेत ना. अरे काय, अरे अरे फुलाफुलांच्या छत्र्या होत्या सर तिला, फुलाफुलांच्या तिने छत्र्या घेतल्या, प्रत्येक ड्रेसवर एक मॅचिंग छत्री घेतली. म्हणजे त्याच्यात माझे 10,000 रुपये गेले, 10,000 रुपये गेले. मग मी म्हटलं आपण आत्ता ते पैसे वसूल करायचे, बिझनेस टाकूया म्हणून 10,000 इन्व्हेस्टमेंट केली आणि फुलाफुलांच्या छत्र्या घेतल्या. म्हटलं माझी गर्लफ्रेंड अशा वापरते, प्रत्येकाची गर्लफ्रेंड वापरेल. पण माझं नशीब एवढं फुटकं ना, सगळं लग्न झालेले पुरुष यायचे माझ्याकडे आणि एकच प्रश्न विचारायचे, काळी छत्री आहे काय. तो पण धंदा सगळाच बुडाला. मग त्याच्यानंतर यांचा मला मेसेज आला की विझोटवणीचा असं स्टँडअपचा कार्यक्रम आहे, 10,000 प्राईज आहे. तोच एक ऑप्शन दिसला ती सगळी भरून काढण्याची. सर आता बघा तुम्ही, म्हणजे बघा ते तिकडचं नुकसान तुम्ही काढलं तर बघा. थँक्यू. हॅलो, अरे बोला. हॅलो, कसा वाटला व्हिडिओ, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, विझोटवाणी या कार्यक्रमात सादर झालेले असे अनेक परफॉर्मन्स तुमच्या भेटीला येतात. हा, अतुल परचुरे सरांनी ते शोचा विनर ठरवलाच आहे, पण तुम्हाला काय वाटतं कोण असेल विनर, कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. विझोट कंपनी.